लक्ष्मीपूजनाची खरं तर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर येणारी ही दिवाळी अतिशय उत्साहात अशी साजरी केली जाते. एकीकडे आपण जर बघितलं तर फटाक्यांची दुकानांमध्ये गर्दी दिसून येते, कपड्यांना मोठी मागणी आहे, फराळाची तयारी खरं तर म्हणजे प्रत्येक घरोघरी आता तर फराळ जे आहेत ते बनवले जात आहेत. तर दुसरीकडे अशा प्रकारे मिठाई व्यावसायिकांची देखील तयारी जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आली आहे. मी आता नाशिकच्या सागर स्वीटच्या फॅक्टरीमध्ये आहेत आणि आपण इथे जर बघितलं तर मिठाई बनवण्याचं काम हे इथे सुरू आहे. मिठाईला मोठी मागणी खरं तर दिवाळीमध्ये होत असते आणि हेच बघता इथे सध्या 1000 किलो काजू कतले, 700 किलो गुलाबजाम तर 500 किलो पेढे बनवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. आपण बघत आहोत कशी सर्व तयारी सुरू आहेत, कसं सर्व काम हे सुरू आहेत. समोर जर बघितलं तर सध्या हे गुलाबजाम हे तळले जात आहेत. हे गुलाबजाम तळल्यानंतर अशा प्रकारे ते पाकामध्ये ठेवले जातात आणि त्यानंतर विक्रीसाठी ठेवले जातात. तर उजवीकडे इकडे जर बघितलं तर इथे देखील पेढे हे बनवले जात आहेत. तर पेढ्यांच्या पलीकडे काजू कतली जी आहेत ती तयार केली जाते. कशी सर्व तयारी सुरू आहेत, कशी मिठाईला मागणी आहेत हे आपण जाणून घ्यात. माझ्यासोबत हे दुकानाचे मालक आहेत. शेठ, कशी सर्व तयारी सुरू आहे? 2 वर्षामध्ये करोना होता, करोनामध्ये व्यवसाय खूप थांबवला होता. आता ही वर्षी आणि मागणी पण चांगली आहे. आम्ही भरपूर व्हरायटीमध्ये मिक्स मिठाई असो, काजू कतली असो, श्रीखंड असो, पेढे असो, भरपूर आम्ही ते मिठाईचं सेल पण होतो. आणि कालचे आज रात्री पण आम्ही याने तयारी करणार आहोत आणि उद्या दिवाळीचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटणार आहे. आता इथे काय काय बनवलं जाते, कसं बनवलं जाते आम्हाला? आता आमच्या आता काजू कतली चालू आहे, काजू कतलीनंतर पेढे आहे, रात्री आम्ही श्रीखंड पण तयार करणार, रसमलाई पण तयार करणार आणि ते मिक्स मिठाई पण आमची चालू आहे पॅकिंग. ते लक्ष्मीपूजनेला आहे ना, मिक्स मिठाईची पण खूप मागणी असते. किती किलो हे तयार केलं जात आहेत आणि 2 वर्षानंतर ही साजरी होते, कशी मागणी, किती मागणी वाढली? दररोज आम्ही 1000-1000-2000 किलो माल आम्ही तयार करतो. 4-5 दिवस झाले, 4-5 दिवसापासून ऑर्डर पण व्यवस्थित आलेला आहे. त्याच्यामुळे ही वर्षी आहे ना देवाची कृपानी, महालक्ष्मी कृपानी खूप चांगला हा वर्ष मिठाईवाल्यासाठी आहे. आम्ही बघत आहोत की सगळी मशिनरी आहेत, त्या मशिनरीबद्दल आम्हाला सांगा जे मशिनरी नक्की काय आहेत, कशा प्रकारे बनवलं जातं. आम्ही तिकडे जर भेटलो ते काजू कतली आहेत की ते मशीनमधून पूर्ण तयार होते आणि त्यानंतर खाली आपण पॅकिंग करतोय, कसं सगळी? आता फूड इंडस्ट्रीमध्ये ते खाण्याची वस्तू असते, त्याच्यामुळे लोकांनी हात कमी लावायचे आणि ते मशीनने काम होतं ना, फास्ट पण होतं आणि एकदम 100% ते व्हेजिटेरियन म्हणजे ते हात नाही लावलं आणि त्याची लाईफ पण जास्ती होती. एकंदरीत आपण बघत आहोत म्हणजे समोर जर बघितलं तर हे पेढ्यांचं मशीन आहेत, पेढे इथे तयार केले जात आहेत. ते त्यामध्ये आपण वर जर बघितलं तर पेढ्यांचं जे सर्व मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर गोल असे पेढे जे आहेत ते तयार होत आहेत. एकंदरीतच आता जे गेल्या 2 वर्षानंतर ही दिवाळी जी आहे ती उत्साहात साजरी होते, जवळपास 30% मिठाईची वाढ ही झाली आहे आणि उद्या लक्ष्मीपूजनाची अशा प्रकारे तयारी जी आहे ती मिठाई व्यावसायिकांकडे सुरू आहे. कॅमेरामन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.